मनो हरे मन हरे गणि सब सुर हरे चारे बाबा हरे बराम राम सब का भगवान हरे मन राम लो बाय परम गुरु का बाय अज्ञान मुझे पूजा क्या कल्याण सुनो साहब हरे को हरे जो अजम्या मुझे हरे ओ हरे हरे ओ हरे हरे ओ गोविंद हरे जो जगभर विश्वभर ही पद्धत चाललेली आहे. आपल्या गोव्या बाहेरील लोकांना कदाचित माहिती नसेल की गोमंतक म्हणजे काय, गोवा म्हणजे काय, गोव्याची आध्यात्मिक शक्ती काय. आणि कुणाला चमत्कारही वाटेल की गोव्यामधील गोव्याचे सुपुत्र स्वामीजी ना आज पद्मश्री मिळतोय. म्हणजे गोव्यामध्ये देवकार्य आणि अध्यात्म पण चालतंय हे अगदी अचंबित होऊन विचारणारे लोक सापडतील. परंतु पहिल्यांदाच आपल्या गोमंतकीचा मान हा संपूर्ण भारतभर केलेला आहे. गोमंत भूमी जी दाखवली जाते तशी नाही आहे. गोमंत भूमी ही देवभूमी आहे, ही ऋषीमुनींची भूमी आहे. आणि तिचा योग्य सन्मान आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं केलेला आहे, राष्ट्रपतीनं केलेला आहे, स्वतः पंतप्रधानांनी श्री स्वामीजींची भेट घेऊन त्यांचं अभिष्टचिंतन केलेलं, त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे. त्यांच्या कार्याचा हा गौरव आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणजेच आपण जे शिक्षकगण आहोत इथं, आपण जे पीठामध्ये जाणारे नेहमी तर त्यांचे भाविक आहोत, त्यांचाही हा सन्मान आहे. संपूर्ण गोमंतकाचा हा सन्मान आहे. म्हणूनच आज या ठिकाणी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. मी जास्त वेळ घेणार नाही आहे. परत एकदा इथं जमलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींना, तुम्ही सकाळी उठून एका पवित्र कार्यात सहभागी झालेला आहात. हे पवित्र कार्य हा हे जे वर्ष आहे, नववर्ष आहे, ते तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी आणि भरभराटी घेऊन येऊ दे. आपली लहान लहान मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, युवक आहेत, त्यांना चांगली बुद्धी सिद्धी विद्या शक्ती भक्ती प्राप्त होऊ दे, यशकीर्ती प्राप्त होऊ दे. आणि सगळ्यांचं आरोग्य आयुष्य हे उदंड आणि निरोगी राहू दे एवढीच आपल्या या सर्व देवदेवतांच्या चरणी मी विनंती करतोय. मला तुम्ही एवढा मान सन्मान दिलेला आहे. आज मी इथं उभा आहे गोव्याच्या विधानसभेतील उपसभापती पद मला प्राप्त झालेलं आहे. आणि हा गौरव म्हणजे हा फक्त सुभाष पांडे, मी तुमच्यापैकी एक आहे. आणि त्या तुमच्यापैकी एकाला तुम्ही एक आसन दिलेलं आहे. हा सन्मान जो आहे हे उपसभापती पद आहे ते मी तुमच्या सगळ्यांना अर्पित करतो. कारण तुमच्या कष्टानं, तुमच्या मेहनतीनं, तुमच्या
तुम्ही हे यश प्राप्त करून आणलेलं आहे. सांगेच्या हिंदू जे संघटन करपाचे एक आमचा एक विचार आशिल्लो. आम्ही फाटली 5-6 वर्षा बारीक प्रमाणात रॅली काढताली. एक फाटल्या 2 वर्षा कोविडा लागून आपला काढपा मिळवना त्यांना आम्ही ओनो एक गुढी पाडव्याची भव्य रॅली काढलेली असा. त्या या कार्यक्रमात आमच्या मध्ये सगळे मानेस्त हजीर असा. आम्ही सगळे आयोजन समितीतर्फे सगळ्या या मान्यवरांचे या मिरवणुकीक आणि या समारोप कार्यक्रमात हांव सगळ्यांचे स्वागत करता. Thank you.